नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. विधान परिषदेत चर्चेदरम्यान शब्दाने शब्द वाढत गेला आणि विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवेंनी भाजपच्या प्रसाद लाड यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले, थोडक्यात शिवीगाळ केली. शिवीगाळीत जे शब्द वापरण्यात आले ते असंसदीय असल्याने त्यांचा उल्लेख करता येत नाही, परंतु ती शिवीगाळ त्यावेळी उपस्थित सर्वांनी ऐकली. शिवीगाळीत नेमका कुणाचा उद्गार करण्यात आला ते नंतर उद्धव ठाकरेंनी माता भगिनींची माफी मागण्यासाठी तयार असल्याचे म्हटल्यावर तसे स्पष्टच झाले. या प्रकारानंतर दानवेंना या संदर्भात काही पत्रकारांनी छेडले असता, आपण नेते वगैरे नंतर आधी शिवसैनिक आहोत आणि मला केलेल्या कृत्याची अजिबात लाज नाही, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे वगैरे बरीच मल्लीनाथी केली, परंतु हे प्रकरण अंगाशी येऊ पाहत आहे म्हटल्यावर त्यांच्यातली ती सुरुवातीची रग चांगलीच ओसरली. त्या शिवीगाळीसाठी दानवेंना सभागृहातून 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे दानवेंची बाजू न ऐकताच हा निर्णय करण्यात आला. खरे तर हा एक अन्यायच होता आणि त्यावर मूळचे शिवसैनिक असलेल्या दानवेंनी उसळून यायला हवे होते. परंतु नेमके काय झाले ते सांगणे कठीण असले तरी अगदी आतल्या दिवसापर्यंत ती रग वगैरेची भाषा करणाऱ्या दानवेंनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र पाठवून झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली आणि सभागृहातही माफी मागण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर दानवेवरील कारवाई रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्या संदर्भात उपसभापतींच्या दालनात बुधवारी बैठकही झाली, परंतु निर्णय होऊ शकला नाही. दानवेंची दिलगिरीची तयारी बघता कदाचित त्यांच्यावरील कारवाई रद्द केली जाऊ शकते. मुळात आक्रमक असणे आणि आक्रास्ताळे असणे यातील भेद समजून घेणे गरजेचे आहे. आक्रमकता ही बरेचदा सकारात्मक किंवा विधायक कामासाठी असते आणि आक्रास्ताळेपणा हा स्वभाव दोष असतो. आपल्या स्वभाव दोषाला उगाचच विचारनिष्ठेचा मुलामा देण्यात काही अर्थ नसतो. दानवेंना ते लवकरच कळले म्हणा किंवा त्यांच्या ते लक्षात आणून देण्यात आले असावे, परंतु गडी नरमला एवढे मात्र निश्चित. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.